जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. दामू काही झालं तरी मला रावसाहेबांना या घोटाळ्यातून बाहेर काढायचं. अहो आता तुम्ही मनावर घेतलं म्हणजे होणारच बघा. इतके दिवस नक्की काय करावं ना तेच मला कळत नाही. पण काल रमा यांच्यामुळे माझ्या मनात एक ठिणगी पेटली. खरंय, लय भारी काम केलं तिने बघा. आता तुम्ही समद्या फायली चाळून घ्या, वाटल्यास पंचायतीमधून मी समद्या फायली घेऊन येतो. नेमकं प्रकरण काय घडलंय याचा छडा आपण लावू, कारण खताचं वाटप आपण नीट केलंय, त्यात घोटाळा होऊच नाही शकत. त्याचं कसं आहे सांगू का? चोराने कितीही बोंबा मारल्या तरी त्या उलट्या बोंबाच असतात. खोट कितीही ओरडून सांगितलं ते खरं बाहेर येतच. रावसाहेबांच्या बाबतीत तेच झाले. तुम्ही इथे का आलाय? काल जो तमाशा झाला तो पुरेसा नव्हता का? नव्हता ना, कारण मनामा तसा त्याचा शेवट झाला नाही ना. आबासाहेब मला बजावून ठेवतोय, माझ्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. आम्ही काय बी केलेलं नाही, पण कसा आहे प्रतापराव, तुम्ही लोकांना किती बी तुमच्या बाजूने वळवून घेतलं, पण आबासाहेब तुम्हाला सहजासहजी सगळं पचू देणार नाही. आणि कसं आहे, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला यातून मी बाहेर पडू देणार नाही. रावसाहेबांची जशी वाईट अवस्था केली ना, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था तुमची करीन म्या. हो पडिक पक्षाचे नापिक नेते, उगदाम के द्यायचं काम नाही. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का, आमच्या नादाला लागू नका, नाहीतर कधी इथून गाशा गुंडाळू ना तुमचं तुम्हाला पण कळणार नाही. स्वतःची लायकी ओळखून बोला, तर तुमचा सुद्धा यांच्यासारखा चिखलात लगदा होईल ना, तुम्हाला कळणार बी नाही. तुमच्या आधी शाण्या बहिणीच्या नादी लागून तुमची बी माती झाली. तुमची अर्धी लाकडं मसण्यात बी पोचविल ती. आबासाहेब तोंड सांभाळून बोला, ती बहीण आहे माझी. तेच तुमचं दुर्दैव आहे, समजतंय का? ती आली तुमच्या घराची माती झाली. हो तुम्ही तिचं काय सांगताय? हो या गावाला लागलेली खरी कीड ना तुम्ही आहे. तुम्ही चार आणच्या बहिणीसाठी रुपयाचा ऐकून घेणार नाही मी. आबासाहेब बहिणीची किंमत करायला सांगून ठेवतो. आतापर्यंत खूप मान ठेवला तुमचा, पण आता मान पकडायला कमी करायचो नाही. राजकुमार, राजकुमार सांगतो सांगतो राजकुमार. आबासाहेब तुम्हाला जे करायचंय ना ते करा. आम्ही या प्रकरणातून निर्दोष सुटणार म्हणजे सुटणारच. तुम्ही यत्न बाहेर पडता तेच बघतो मी. शांती.